नमस्कार। वरवंटा प्रकरण 6। सकाळचे 8:30 वाजले होते। आपल्याच विचारांच्या तंद्रीत त्याने यांत्रिकपणे आपल्या घराचा उंबरठा ओलांडला, दार ओढून घेतलं आणि कडी कुलूप लावून तसाच आपल्याच विचारांच्या तंद्रीत यांत्रिकपणे चालत चालत तो राहत असलेल्या त्या गौतम नगरच्या नाक्यावर आला। नाक्यावर असलेल्या बुद्ध विहाराच्या समोरील फुटपाथवर असलेल्या बसस्टॉपवर कुठल्याशा वर्तमानपत्राची सुरळी हातात पकडून घामाने भिजलेल्या शरीराचा तोल सांभाळत उभ्या असलेल्या पावशेर काकांची नजर त्याच्यावर पडली आणि त्यांनी अगदी बेंबीच्या देठापासून ओरडत त्याला एक जोरदार आवाज दिला। ओ लेखक महाशय, त्याच्यापासून अगदी 4-5 पावलांच्या अंतरावर असलेल्या पावशेर काकांच्या या आरोळीने आपल्याच विचारांच्या तंद्रीत त्याच फुटपाथवरून चालत निघालेला तो आधी दचकलाच। त्याला असा दचकलेला पाहून पावशेर काका स्वतःशी हसले आणि हसत हसतच त्याला म्हणाले, ओ कसला एवढा विचार करताय? अरे काका, तुम्ही इथे काय करताय? बसस्टॉपवर कुठे बाहेर चाललात की काय? बाहेर कुठे जाणार, आपल्या राहुलची वाट बघत बसले। अच्छा, राहुल येतोय का? मग आज दौरा कुठे? राहुल आज मला पिक्चर बघायला घेऊन चाल। अरे वा, कुठली फिल्म? गंगूबाई काठियावाडी? नाही रे। अरे अशा गंगूबाई लय बघितल्या आम्ही आमच्या जवानी, आता गंगूबाईमध्ये इंटरेस्ट नाही राहिला आपल्याला। अरे तो अमिताभ बच्चनचा नवीन पिक्चर आलाय ना, झुंड? हां झुंड, झुंड बघायला चाललो आज आम्ही। बरं आहे का, पाहिला का तुम्ही? नाही मी नाही पाहिला। तुम्ही आज बघून या आणि सांगा मला कसं आहे ते, मग जातो उद्या परत। आता कुठे निघालो? इथेच पवईला। बसने की चालत चालत, तेवढंच जरा व्यायामही होतो। हो जरा म्हणतात का याला, भांडूप ते पवई चालत जायचं म्हणजे खूपच झाला हा व्यायाम। यावर आम्ही दोघंही हसलो। पावशेर काका आज खुशीत होते हे बघून मला जरा बरं वाटलं। इतक्यात काका मला म्हणाले, तुमच्या यूट्यूबवरल्या कविता पाहिल्या मी का, भारी आहे। आवडल्या का तुम्हाला? खूपच आवडली, धन्यवाद काका। तुमची ती अनुपम कविता तर फारच आवडली मला। देशीबारमधल्या माझ्या मित्रांनाही दाखवल्या मी तुमच्या कविता। काय म्हणाले ते? त्या आई झावाड्यांनाही असलं काही पचत नाही, भू खायची सवय झाली आहे त्यांना, त्यांना आपण तरी काय करणार। त्यांना मोबाईलवर सतत हिडीस ताळे असणारे कॉमेडी व्हिडिओ बघायला आवडतात। तिथे येणाऱ्यांपैकी 1-2 टाळकी जरा बरी आहेत, बाकी सगळे कधीच मेंदू विकून मोकळे झाले, रिकाम्या कवट्या घेऊन फिरतायत ओसडीचे। फक्त आमच्या देशीबारमध्ये नाही तर देशभर हीच परिस्थिती आहे सध्या, आणि अशा भिंडोक लोकांमुळेच तर तुमच्या राज्यकर्त्यांचं फावतं ना। इतक्यात पावशेर काकांचा फोन वाजला। पॅन्टच्या खिशातला मोबाईल बाहेर काढून मोबाईलची स्क्रीन बघत हसऱ्या चेहऱ्याने त्यांनी तो अटेंड केला। अरे कुठे आहे भाई, मी वाट बघतोय तुझी बसस्टॉपवर। अरे अरे बाबा, आपल्या बुद्ध विहाराच्या समोरच्या बसस्टॉपवर यार। हां ये लवकर ये। फोन कट करून मोबाईल खिशात ठेवता ठेवता पावशेर काका मला म्हणाले, राहुलचा फोन होता, येतो म्हणाला 5-10 मिनिटात। हा फोन पण राहुलनेच दिला आहे मला, दर महिन्याला रिचार्ज पण तोच करतो, असं लय प्रेम आहे माझ्या। काय हो लेखक महाशय, आपला राहुल चांगला कबड्डीपटू होता माहीत आहे का तुम्हाला? हो मी ऐकलं आहे आपल्या वस्तीतल्या पोरांकडून। पोटा पाण्यासाठी गॅरेजमध्ये कामाला लागला आणि हळूहळू मैदान सुटलं। बोंबल्ली कबड्डी बोंबल्ली राहुल। काका राहुलबद्दल हे बोलत असताना मी माझ्या पाकिटातून 50 रुपये काढले आणि काकांना म्हणालो, काका हे ठेवा तुम्हाला। तर ते हसत म्हणाले, अहो नको नको, आज का बादशाह राहुल सोनावणे, आज मेरा दिनभर का खर्चा वही देखे। त्यावर आम्ही दोघंही हसलो आणि मी काकांना पुन्हा एकदा आठवण करून दिली। मी त्यांना म्हटलं, काका संध्याकाळी आपण भेटू तेव्हा तुम्हाला झुंड कसा वाटला ते सांगा मला। एवढं बोलून मी काकांचा निरोप घेतला आणि तिथून निघालो। मी जेमतेम 10-15 पावलं चाललो असते नित्यात पावशेर काकांनी मला पुन्हा एकदा मगासारखाच मोठ्याने आवाज दिला, ओ लेखक महाशय। काकांचा आवाज कानावर पडताच मी जागच्या जागी थांबलो आणि मागे वळून त्यांच्याकडे पाहिलं तर माझ्याकडे पाहत तेवढ्याच मोठ्या आवाजात ते मला म्हणाले, गरिबांच्या पोरांना फुटबॉल खेळायला तुमच्या बिल्डर लॉबीने मैदानं ठेवली आहेत का शिल्लक? ते अमिताभला म्हणावं आधी, त्यावर एक फिल्म कर। हा कुणाच ठाऊ, पण मी पण अंगात संचारल्यासारखा पावशेर काकांनी इतका जोराने ओरडला,
बरोबर आहे काका, भांडवलदारांच्या खांद्यावर बसून गरिबांच्या दुःखाकडे बघणारे अमिताभला जाब विचारायलाच हवा. बसस्टॉपवर बसची वाट बघत बसलेले इतर प्रवासी आमचं हे पथनाट्य बघतायत हे माझ्या लक्षात आलं आणि मी पावशेर काकांना हात दाखवून तिथून लगेचच काढता पाय घेतली. काकांची नेहमीप्रमाणे सकाळी सकाळीच दीड क्वार्टर झाली असणार, कारण ते त्यानंतरच हे असं क्रांतीवीरमधल्या नाना पाटेकरसारखं भर चौकात उभं राहून मोठमोठ्याने बोंबलतात. चालता चालता मी काही दिवसांपूर्वीचा पावशेर काकांबरोबरचा तो एक विशिष्ट दिवस मनातल्या मनात रिवाइंड करू लागलो. त्या दिवशी शैलाच्या सांगण्यावरून मी भांडूप स्टेशनला उतरून आधी गार्गीसाठी व्हॅनिला आईस्क्रीम घेऊन गार्गीच्या पाळणाघरात गेलो होतो. मग पावशेर काकांना भेटलो. त्यांच्याबरोबर कांजूरच्या त्यांच्या आवडत्या देशी बारमध्ये बसून आम्ही दोघांनी एक एक नियम मारले आणि मग त्यानंतर दुपारी ठरल्याप्रमाणे मी त्या नाग्याला भेटायला संध्याकाळी ठाण्याच्या रिजन्सी बारमध्ये गेलो. 31st बरोबर दुसऱ्या दिवशी 1 जानेवारीला मला पावशेर काका आमच्या झोपडपट्टीच्या नाक्यावर भेटले तेव्हा त्यांनी शैलाचा उल्लेख राक्षसीन असा का केला ते मला त्यांच्याकडून ऐकायचं होतं, जे त्यांनी आत्ता 2-4 दिवसापूर्वी मला कांजूरच्या देशी बारमध्ये GM पिता ऐकवलं. गेली 40-45 वर्ष पावशेर काका सध्या मी राहत असलेल्या आमच्या या गौतमनगरमध्ये राहत आहे. त्यांची बायको 7-8 वर्षांपूर्वी ते सहकुटुंब गावाला गेलेले असताना सर्पदंशाने वारली. त्यांचा गिरीश नावाचा एकुलता एक मुलगा 3-4 वर्षांपूर्वी अचानक बेपत्ता झाला, तो अजून सापडला नाही. काकांचा मुलगा गिरीश RTI कार्यकर्ता होता, म्हणजे असेलही अजून तो, पण काका तो मेला असावा असं तरी चालले. आमच्या गौतमनगरच्या झोपड्या हटवून तो भूखंड बळकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका बिल्डरच्या विरोधात गैरव्यवहार प्रकरणी त्याने कोर्टात याचिका दाखल केली होती. त्या बिल्डरनेच आपल्या मुलाच्या गिरीशच्या बाबतीत काहीतरी दगाफटका केला असावा असं पावशेर काकांचं म्हणणं. पावशेर काका स्वतःबद्दल हे जे काही सांगत होते त्यातले थोडेफार आमच्या वस्तीतल्या पोरांकडून मी आधीही ऐकलं होतं, पण शैलाबद्दल त्यांनी मला जे काही सांगितलं ते ऐकून मात्र मला शॉकच बसला. पावशेर काकांचा विरोध असतानाही त्यांच्या मुलाने गिरीशने शैलाबरोबर प्रेमविवाह केला होता. माहीमला लहानाची मोठी झालेली शैला भांडूपच्या गौतमनगरमध्ये राहायला तयार नाही. सार्वजनिक शौचालयात जावं लागतं हे त्यामागचं प्रमुख कारण होतं. गौतमनगरमध्ये आता जरी बहुतांश लोकांच्या घरात टॉयलेटची सोय असली तरी तिथे 5-1 वर्षांपूर्वी सार्वजनिक शौचालयाशिवाय दुसरा पर्याय नव्हता. म्हणून मग गौतमनगरपासून अगदी जवळच नव्याने बांधलेल्या SRS स्कीम अंतर्गत इमारतींपैकी एका इमारतीत गिरीश आणि शैलाने भाड्याने फ्लॅट घेतला आणि ते तिथे राहून गेले, जिथे शैला आपल्या मुलीबरोबर गार्गीबरोबर अजूनही राहते. गिरीशने शैलाच्या हट्टापायी जरी अशी वेगळी चूल मांडली असली तरी त्याने आपल्या वडिलांना कधीच एकटं टाकलं नाही. तो गौतमनगरमधल्या आपल्या घरी येऊन जाऊन असायचा, वडिलांचं काही दुखलं खुपलं त्यांना काय हवं नको ते नीट पाहायचं. गिरीश त्याच्या कॉलेजमधल्या एका गुजराती मित्राच्या खेळण्याच्या दुकानात सेल्समन म्हणून जॉब करत होता. शिवाय आमच्या पावशेर काकांसारखीच त्यालाही समाजसेवेची ओढ असल्यामुळे RTI कार्यकर्ता म्हणूनही तो काम करत होता. गिरीश शैलाचा संसार अगदी सुखाने चालला होता. लग्नानंतर वर्षभरातच त्यांना मुलगी झाली, जिचं नाव त्यांनी गार्गी असं ठेवलं. शैला आपली सून असून गार्गी आपली नात आहे हे कांजूरच्या त्या दिवशी बारमध्ये GM पिता पावशेर काकांनी मला 2-3 दिवसापूर्वी सांगितलं तेव्हा मी उडालोच. पुढे काका असंही म्हणाले की माझ्या मुलाला गिरीशला तिची सुदृप्त लागली. त्या दिवशी मी तिला तुमच्याबरोबर पाहिले आणि मला तुमची काळजी वाटू लागली, म्हणून मी तुम्हाला म्हणालो की तिच्यापासून जरा सावध राहा, राक्षसी नाही खाऊन टाकेल तुम्हाला. शैलाबाबत पावशेर काकांनी केलेल्या या गौप्यस्फोटाचा तो दिवस तो चालता चालता मनातल्या मनात आठवत होता आणि इतक्यात त्याच्या मोबाईलची रिंग आली. जीन्सच्या खिशातून मोबाईल बाहेर काढून त्याने पाहिलं तर फोन सारंग कुलकर्णीचा होता. हा बोल सारंग, कसे आहात सर? मी मजे, तू कसा आहेस? मस्त. तुमच्या शॉर्ट फिल्मचं शूटिंग कसं चालू आहे? अजून 2 शेड्यूल बाकी आहेत सर, मग पोस्ट प्रोडक्शनचं काम सुरू होईल. हो हो, चंद्या बोलला मला कालच त्याच्याशी माझं फोनवर बोलणं आहे. आज संध्याकाळी भेटणार आहेत चंद्रकांत सर मला. कुठे रे? दादरला. ओके, बाकी काय म्हणतो सारं? सहजच फोन केला होतास ना? हो हो सर, तुम्ही सांगितलेली नामदेव ढसाळांची पुस्तकं तर कुठेच मिळत नाही. मी आयडियल, मॅजेस्टिक दोन्ही ठिकाणी चौकशी केली. हो का?
ठीक आहे, मग माझ्याकडे ढसाळ्यांची 2-3 पुस्तकं आहेत, त्यापैकी एक देतो तुला वाचायला, त्यांचं गोलपिटा वाच, आवडेल तुला. ठीक आहे सर. तर महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार नीट समजून घे, म्हणजे तुझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. यस सर. सर, तुम्ही म्हणाला होतात ना की ज्योतिबा फुलेंचं शेतकऱ्याचा आसूड किंवा प्रबोधनकार ठाकरेंचं देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे ही पुस्तकं तर तुला रेल्वे स्टेशनवरल्या पेपर स्टॉलवरही मिळतील, म्हणून मी तीही चौकशी केली, पण तिथे आता तिथे आता चॉकलेट गोळ्या, बिस्किटं, वेफर्स, कोल्ड्रिंक्स वगैरे विकली जात आहेत, बरोबर ना? हो सर, त्याला पेपर स्टॉल म्हणावं किंवा पुस्तकांचं स्टॉल म्हणावं असं आता तिथे काहीच शिल्लक राहिलेलं नाही. हो, मी पाहिलं. दादर, तुला तिथून पुस्तकं घे हे सांगण्याआधीच मी ते पाहिलं होतं, पण मी ते विसरून गेलो, लक्षात नाही राहिलं मला. प्रत्येक स्टेशनवरल्या AH Wheeler पेपर स्टॉलची आता तीच अवस्था करून ठेवली आहे भुसोडीच्यांनी. AH Wheeler अँड कंपनी प्रायव्हेट लिमिटेड या लाईनखाली मल्टीपर्पज स्टॉल अशी एक छोटीशी लाईन लिहून त्यांनी आता सर्व रेल्वे स्टेशनवरल्या या पेपर स्टॉलचं रूपांतर खाद्यपदार्थांच्या स्टॉलमध्ये करून टाकलं. काही नाही रे सारंग, ज्यांना वाचन संस्कृती मुळासकट संपवून टाकायची आहे, बाकी काही नाही. डोंट वरी, माझ्याकडे जी पुस्तकं आहेत ती देतो मी तुला वाचायला. चालेल सर, थँक्यू. अरे दादा, आभार मानण्यासारखं काय आहे, फक्त पुस्तकं कुठेही गहाळ न करता ती वाचून झाली की आठवणीने परत यायला विसरू नकोस. यस सर. सर, तुमचा जरा सल्ला हवा होता. सल्ला? अरे बाबा सारंग, तू खरं तर चंद्याचा विद्यार्थी आहेस. तू त्याला सर म्हणतोस, म्हणून आम्हाला सगळ्यांनाही तू सरच हाक मारतो, पण तो तुझा दिग्दर्शक आहे, तू त्याच्या फिल्ममध्ये अभिनय करतोस, त्यामुळे चंद्याच तुझा ऑफिशियली सर आहे, तेव्हा तुला जे काही सल्ले वगैरे घ्यायचे असतील ते तू त्याच्याकडूनच घे. सर, मला तुमचा ज्या बाबतीत सल्ला हवा आहे त्याबाबत मी चंद्रकांत सरांनाही विचारलं, तर ते मला म्हणाले की या बाबतीत मी तुला कोणताही सल्ला देणार नाही, या बाबतीत तू तुझी सत्सद्विवेक बुद्धी वापर आणि तू तुझा निर्णय घे. अरे बापरे, असा एवढा कोणत्या धर्मसंकटात सापडला आहेस रे तू? धर्मसंकटात नाही सर, जात संकटात सापडलो. जात संकटात? हो सर, जातीचं लेबल काढून फेकून द्यावं की राहू द्यावं तसंच असा पेच मला पडला. कुलकर्ण्या, जानव्याबद्दल बोलतोयस का रे तू? यावर सारंग हसत म्हणाला, हो सर, तुम्हाला तर माहीत आहे चंद्रकांत सरांच्या शॉर्ट फिल्ममध्ये मी एका दलित मुलाचा रोल करतोय, तर आमचं शूट सुरू होण्याआधी चंद्रकांत सर मला म्हणाले की आपल्या फिल्मचं शूट कम्प्लीट होईपर्यंत थोडे दिवस तू तुझं जाणवं काढून ठेवलंस तर बरं होईल, मग आता ते परत घालण्याची तुझी इच्छा नाही का रे सारंग? हो सर, आणि तुम्ही मला दिलेलं पुस्तक विज्ञाननिष्ठ सावरकर वाचून तर मी त्यावर ठामच झालो, मग दे फेकून जाणवं. पण एक गोष्ट लक्षात ठेव सारंग, बऱ्याचदा पुरोगामी विचार असलेल्या ब्राह्मणांच्या जाणीवेतून ब्राह्मणवाद गेला तरी तो त्यांच्या नेणीवेत तसाच शिल्लक असतो. तुझं असं उपद्व्यापी माकड होऊ देऊ नकोस, म्हणजे मिळवली. मी माझं असं नाही होऊ देणार सर. व्हेरी गुड. चला सर, ठेवतो मी. ओके सर, आता आपलं जेव्हा कधी भेटायचं ठरेल तेव्हा येताना तुमच्याकडे असलेलं नामदेव ढसाळांचं एखादं पुस्तक आठवणीने आणा माझ्यासाठी. नक्की नक्की. आणि तुझं विज्ञाननिष्ठ सावरकर वाचून झालं असेल तर नेक्स्ट टाईम भेटायला येताना तूही ते घेऊन ये, परत दे मला ते. हो सर, नक्की. चला सर, बाय. टेक केअर. बाय बाय बाय. सारंगने फोन कट केला आणि मग मी घेऊन जीन्सच्या खिशात कोणता आजूबाजूला पाहिलं, तर मी सारंगशी फोनवर बोलता कधीच कवई लेकला येऊन पोचलो असल्याचं माझ्या लक्षात आलं. त्याने घड्याळात पाहिलं तर 11 वाजले होते. पवई लेकला सायकलवरून चहा, सिगरेट, चिप्सची पाकिटं, पाण्याची बॉटल विकणाऱ्या एकाकडून त्याने पाण्याची बॉटल आणि 2 छोट्या बोटले विकत घेतल्या आणि मग तलावाच्या दिशेने तोंड करून तलावाभोवती असलेल्या ऐस पैस कठड्यावर खांद्याला लटकवलेली सॅक बाजूला ठेवत तो त्या कठड्यावर छान मांडी घालून बसला. उन्हाचं सलग 1-1.5 तास चालल्यानंतर बसल्यावर थोडं त्याला बरं वाटलं. अधूनमधून वाऱ्याची थंड झुळूक त्याच्या अंगाला स्पर्श करून जात होती आणि हळूहळू त्याला रिलॅक्स वाटू लागले. तलावाच्या दिशेने पाहता पाहता त्याने सॅकच्या वरल्या कप्प्यातून लायटर काढलं आणि घेतलेल्या 2 छोट्या गोल्डफ्लेकपैकी 1 सिगरेट पेटवून लायटर आणि सिगरेटचं पाकिट त्याच कप्प्यात ठेवून त्या कप्प्याची चेन ओढली आणि तो कप्पा बंद केला. मग निवांतपणे सिगरेट ओढता ओढता तो आपण कोणत्या विषयावर लिहायचं याचा विचार करू लागला.
तर तुर्तास वरवंटा प्रकरण सहा हे थोडंसं वेगवेगळ्या म्हणजे प्रकरण सहाचा भाग एक भाग दोन भाग तीन असंही थोडं प्रकरण लांबलं आहे ते, त्यामुळे आज हा भाग एक इथे पूर्ण करतो. भाग दोन लगेचच एक दोन दिवसांमध्ये अपलोड करणार आहे. थोडा मोबाईलचा प्रॉब्लेम झाला होता पण माझा मित्र मनोज पाटीलने तो सॉल्व केला, त्यामुळे आज मी व्हिडिओ शूट करतो तो अपलोड होईल लवकरच. म्हणजे आता मी लगेच हा शूट करून झाला एडिट करेन आणि अपलोड करेन. तर वरवंटा प्रकरण सहा अशा रीतीने बऱ्याच मेहनतीने एकदाचं अपलोड झालं. हा भाग एक आहे. भाग दोन पार पार तर तीन भाग होती किंवा दुसऱ्या भागात वरवंटा प्रकरण सहा संपलं. ओके चलो बाय बाय टाटा काळजी घ्या सायोनारा.